या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इतिहास म्हणजे काय पाहणार आहोत. इतिहास म्हणजे इतिहास रस. तर इतिहासाची आपण व्याख्या पाहूया. इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी म्हणजे इतिहास. तर गतकाळ म्हणजे काय? गतकाळ म्हणजे घडून गेलेला घटना म्हणजे भूतकाळ. विज्ञानामध्ये आपल्याला उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती व निरीक्षण पद्धती याचा अवलंब करून आपल्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा पाहता येते किंवा आपण ती गोष्ट पुन्हा पुन्हा पाहू शकतो, करू शकतो. त्याचप्रमाणे सार्वत्रिक व सार्वकालिक नियम मांडणं हे सुद्धा नियम मांडून ते पुन्हा पुन्हा सिद्ध करू शकतो. तसं इतिहासामध्ये घडत नाही. इतिहासामध्ये एकदा घडून गेलेली घटना ती परत आपल्याला पाहता येत नाही. तर त्यासाठी ती घटना घडल्यानंतर ते निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो. त्याची पुनरावृत्ती देखील आपल्याला परत परत करता येत नाही. त्यामुळे सार्वकालिक व सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते सिद्ध करणं इतिहासामध्ये शक्य नसते. ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी भाषेचा व लिपीचा वापर केला जातो. भाषा व लिपी या जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. त्यासाठी अक्षरवाटिका, अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, त्याचप्रमाणे कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, त्याचप्रमाणे अधिकार मुद्रा इत्यादी सारख्या गोष्टींचं जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. पण इतिहास संशोधनाच्या शाखा पाहणार आहोत, ज्ञान शाखा. तर कोणत्या? तर पहिली शाखा आहे पुरातत्व, दुसरी आहे अभिलेखागार, तिसरी आहे हस्तलिखितांचा अभ्यास आणि चौथी आहे पुरावे. त्याचप्रमाणे भाषाशास्त्र, नाणकशास्त्र, अक्षरवाटिका, वंशावळीचा अभ्यास इत्यादी देखील ज्ञानशाखांचा आपण अभ्यास करतो.